भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान कुस्ती संघ कामोठेच्या माध्यमातून आयोजित आमदार केसरी 2023 भव्य कुस्ती स्पर्धेचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थापित केलेल्या जय हनुमान कुस्ती संघाच्या माध्यमातून कामोठे पोलीस स्टेशन समोरील मैदानात ही कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास खरत आणि भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी कुस्त्यांचे सामने आयोजित केले असून या स्पर्धेत विजेत्या पैलवानाला पहिले इनाम 1,21,000 बक्षीस मिळणार आहे. दुसरे इनाम 1,11,000, तिसरे इनाम 80,000 तर चौथे व पाचवे इनाम प्रत्येकी 60,000 व 40,000 इतके आहे. जय हनुमान संघ कामोठे आणि भारतीय जनता पार्टी कामोठे यांच्या माध्यमातून कामोठ्यामध्ये आमदार केसरी स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे. खरोखरच अशा प्रकारच्या स्पर्धांची पनवेलला खरोखर आवश्यकता होती. मोठ्या स्वरूपाच्या कार्यक्रम स्पर्धांची आवश्यकता होती. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये वर्षभर वेगवेगळ्या अशा कुस्ती स्पर्धा या आयोजित होत असतात. पनवेलचा कुस्ती असोसिएशन जे आहे खरोखर त्या प्रमाणामध्ये खरोखर चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळे आम्हाला विविध ठिकाणी ह्या कुस्ती स्पर्धा ह्या आम्हाला पाहायला आणि त्याचा आनंद लुटायला हे आम्हाला भेटतो. आजचा दिवस बोलावा तर आजच्या दिवशी इथे कामोठ्यामध्ये आमदार केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्याचबरोबर माननीय एकनाथ देशेकर साहेब ह्यांनीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ते त्यांच्या वाढदिवसाला नेहमी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करत असतात आणि त्याच्याचबरोबर मग नितळस असेल किंवा कळंबोली असेल आणि पनवेलमधील विविध भागांमध्ये त्याच्याचबरोबर पनवेल तालुक्यांमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती स्पर्धा होत असतात. या इथे खेळणाऱ्या खेळाडूंचं प्रमाण हे मोठं आहे. त्याच्याचबरोबर पनवेल हे वाहतुकीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा अशी सुविधा असलेलं असं केंद्र असल्यामुळे या इथं मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून सुद्धा कुस्ती खेळण्यासाठी इथे येत असतात आणि त्यांच्यामुळे येथील मल्लांचं येथील कुस्तीपटूंचं कौशल्य आहे हे आणखीन आणि आणखीन चांगल्या प्रकारे वृद्धिगत होत असतो. हे मला नक्कीच नमूद करावं असं वाटेल आणि त्या अनुषंगानेच आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कळंबोलीमध्ये फायर ब्रिगेडच्या प्लॉटच्या बाजूला त्या इथे आम्ही 10,000 स्क्वेअर फुटाचा हॉल असलेला आणि एक अतिशय चांगल्या प्रतीचा असा हॉल असलेला असा आम्ही एक कुस्तीचा आम्ही प्रशिक्षण केंद्र हे आम्ही तिकडे उभे करत आहोत. ज्या योगे कुस्ती ही चांगल्या चांगल्या प्रकारे त्या इथे प्रॅक्टिस होऊ शकेल, चांगल्या प्रकारचे तिथे सामने हे होऊ शकतील चांगल्या प्रकारचे आणि त्यासाठीच मग क्रीडा प्रशिक्षक हे तिथे येऊ शकतील किंवा राज्य स्वरूपाचे राष्ट्रीय स्वरूपाचे असे प्रशिक्षण शिबिरंसुद्धा हे त्या इथे राबवली जातील. म्हणजेच आपण आज बघतो की अशा प्रकारची शिबिरं असतात ती पतियाला किंवा बालेवाडी स्टेडियममध्ये भरवली जातात. अशा प्रकारचे पनवेलमध्ये होऊ शकतील आणि त्याच्यामुळे पनवेलमधील कुस्तीपटूंना या इथे चांगली संधी भेटून त्यांना त्यांचं कौशल्य हे वृद्धिगत करता येईल आणि त्याचबरोबर या इथं कुस्तीचं आकर्षण हे वाढत जाऊन त्याचा फायदा हा तरुण पिढीला होऊ शकेल आणि तरुण पिढी ही आणखीन आणि आणखीन सक्षम सुदृढ ही होऊ शकेल ह्यासाठीच आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशा प्रकारचे प्रयत्न करत आहोतच. त्याच्याचबरोबर कामोठ्यामध्ये सुद्धा या इथे 12 महिने प्रॅक्टिस करता येईल अशा प्रकारची तालीम ही सुद्धा आम्ही तयार करत आहोत आणि लवकरच मग सध्या उपलब्ध असलेल्या प्लॉटमधून आम्ही अशा प्रकारची तालीम आम्ही बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी हॅप्पी सिंगजी त्याच्याचबरोबर विकास गरजजी हे इथे प्रयत्नत आहेतच आणि मला विश्वास आहे की पुढील 6 महिन्यामध्ये खरोखर अशा प्रकारची तालीम ही उभी राहून या इथे चांगल्या प्रकारचे प्रॅक्टिस होताना आणि त्या योगे कामोठा हा कुस्तीमय होताना आपल्याला लवकर दिसून येईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.